नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अनुराधा ढवण केके वाघिणी स्कूल सरस्वती नगर नाशिक या शाळेमध्ये मराठी शिक्षिका म्हणून कार्यरत आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्याला लहानपणापासून तर आतापर्यंत किंवा इथून पुढे देखील कसं बोलायला पाहिजे, वडीलधाऱ्यांशी कसं बोललं पाहिजे, लहान मुलांशी, लहान भावंडांशी कसं बोललं पाहिजे, आजूबाजूचे जे व्यक्ती असतात, समाजामध्ये ज्या व्यक्ती असतात, आपले जे शिक्षक असतात, त्यांच्याविषयी किंवा त्यांच्यासोबत कसं बोललं पाहिजे हे आपल्याला आपले आई वडील, आपले शिक्षक, बरोबर की नाही, शिकवत असतात। मग त्याच पद्धतीने आपण बोलतो, परंतु कधी कधी काय होतं, रागाच्या भारामध्ये किंवा एखादी गोष्ट दुःखाच्या भारामध्ये आपण काहीतरी वेगळं बोलून जातो, बरोबर। मग हे असं होऊ नये म्हणून आपण चांगल्या पद्धतीने बोलायला पाहिजे हे आपल्याला इयत्ता 5वीच्या पाठ्य पुस्तकातून बोलावे कसे या प्रसंग वर्णनातून सांगितलेलं आहे। मग या बोलावे कसे या पाठामध्ये दोन प्रसंग वर्णन दिलेले आहे। प्रसंग पहिला आता आपण या भागामध्ये बघणार आहोत। पहिल्या प्रसंगामध्ये दोन पात्र आहेत। पहिल्या पात्राचं नाव आहे संजू आणि दुसऱ्या पात्राचं नाव आहे अंजू। चला तर मग बघूया या चित्रामध्ये काय दिसत आहे ते। धडा नंबर 12, बोलावे कसे, पान नंबर 18। पहा वाचा प्रसंग पहिला। बघा हे एक नंबरचं चित्र आहे। या चित्रामध्ये काय दिलेलं आहे, एक मुलगा आहे, त्याचं नाव संजू आहे आणि ही मुलगी अंजू तिचं नाव आहे। एके दिवशी संजू फोन करतो, तेवढ्यात तिथे अंजू येते आणि हा संजू फोनमधून काय बोलत आहे ते इथं चौकटीमध्ये सांगितलेलं आहे। हॅलो काका, मी संजू बोलतोय। दुसऱ्या चित्रामध्ये हा जो संजू आहे त्याने फोनकडे रागारागाने बघितलेला आहे आणि अंजू त्याचं निरीक्षण करत आहे आणि फोनमधील व्यक्ती काय बोलले ते इथं सांगितलेलं आहे। अहो, हा चुकीचा नंबर लागला आहे। तिसऱ्या क्रमांकाच्या चित्रामध्ये काय दिसतंय आपल्याला, अंजू आणि संजू हे दोघे दिसत आहे आणि संजूने रागाने फोन खाली ठेवून दिलेला आहे। संजू झटकन फोन ठेवतो आणि चौथ्या नंबरच्या चित्रात म्हणजेच शेवटच्या चित्रामध्ये अंजू आणि संजू दोघे बोलत आहेत। अंजू त्याला समजावून सांगते। काय समजावून सांगते, तर अंजूच्या तोंडचं वाक्य इकडे दिलेलं आहे। संजू, तू चुकीचा नंबर लावला होतास, त्यामुळे तू त्या व्यक्तीला मला माफ करा, चुकून तुमचा नंबर लागला असं नम्रपणे म्हणायला हवं होतंस। अशा पद्धतीने या चार चित्रांमध्ये अंजू आणि संजू या दोघांचा संवाद दिलेला आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या प्रसंग पहिल्यामधून काय आपल्याला बघायला मिळालं, तर संजूने स्वतः फोन केला होता, त्याच्याकडून चुकीचा नंबर दाबल्यामुळे तो जो फोन होता तो अनोळखी व्यक्तीला गेला आणि त्याने सांगितलं की हा चुकीचा नंबर लागला आहे। तर मग संजूला राग आला स्वतःची चुकी असताना सुद्धा, बरोबर की नाही। मग तरी सुद्धा त्याने स्वतः माफी मागायला पाहिजे होती, तर त्याने तसं केलं नाही। उलट अंजू त्याला समजावून सांगत आहे की अरे संजू, चुकीचा तू आहेस, तर तू त्या काकांकडे माफी मागायला पाहिजे होती आणि माझ्याकडून चुकून हा नंबर लागला तर मला माफ करा असं सांगायला पाहिजे होत, परंतु संजूने असं केलं नाही। म्हणजे या वर्णनामध्ये नम्र कोण आहे, तर अंजू नम्र आहे आणि संजूचा स्वभाव थोडासा तापड स्वरूपाचा आहे, तापड स्वभावाचा आहे, बरोबर। मग या पाठातून किंवा या प्रसंगातून
काय शिकायचं आहे, तर वडीलधारा व्यक्ती ज्या असतात त्यांच्याशी आपण नम्रपणे बोलायला पाहिजे. वडीलधाराच असं नाही, परंतु आपण इतरांशी बोलताना नम्रपणे बोलायला पाहिजे. आई वडिलांचा, शिक्षकांचा, इतर वडीलधाऱ्या माणसांचा आपण आदर बाळगला पाहिजे, असं या बोलावे कसेच्या पहिल्या प्रसंगामधून आपल्याला बघायला मिळत आहे. धन्यवाद.